मेगा प्राईम टाईममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मनोज जरांग यांनी मराठा समाजाला आंदोलनाचं आवाहन केलेलं आहे. दुसरीकडे मराठा आंदोलक अजय बारस्कर यांनी जरांगेंवर गंभीर आरोप केलेत. अजय बारस्कर आणि मनोज जरांगेंमध्ये सुरू असलेल्या वादाचा आढावा घेऊयात या रिपोर्टमधनं. मराठा आंदोलनामध्ये मोठी फूट. अजय बारस्कर यांचे जरांगेंवर गंभीर आरोप. हा लय हुशार आहे त्याच्यात. आपल्याकडे अटेन्शन कसं होईल, लक्ष कसं घेऊन घेता येईल याला पक्क माहिती. सरकारने ट्रॅप बंद करावे जरांगेंचा इशारा. मराठ्यांचं वाटलं 10% करायचं यांना, म्हणून हे ट्रॅप काढले. सगळीकडून सगळे भिडणार आहेत, आता मला बाजूला काढायचं. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. पण आंदोलनापूर्वीच मराठा समाजात फूट पडल्याचं दिसतंय. मराठा आंदोलक अजय महाराज बारस्कर यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. मनोज जरांगे नाटकी माणूस असून त्यांना कायद्याचं ज्ञान नाही असं अजय बारस्कर यांनी म्हटलं. अनेक आक्षेप घेण्यासारखे तर कितीतरी, याला अक्कल नाही नाही तर हा नाटक तरी करतो. मी बोलणारच नाही त्याला, जरांगे पाटील मानणार नाही, मला मारून टाका याला. याला हा लय हुशार त्याच्यात. आपल्याकडे अटेन्शन कसं होईल, लक्ष कसं घेऊन घेता येईल याला पक्क माहिती. वाक्य असं होतं, हे बघा आता मी उपोषणाला बसलोय, पुढचं बोला त्यांचे, पुढचं बोला, पुढचं बोला. लोक म्हणले मीटिंग घ्यायची होती आपल्याला, मग नाही 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 आता मी बसलो म्हणले, आता पुढचं बोला. अरे तू कोणाला बसला विचारून, तुझे सगळे लोक म्हणतात पाणी प्या, तू विचारलंच कोणाला? मुदतच जर 16 तारखेपर्यंत 16 अधिकाऱ्यांना आपल्याला बसायचा. कोणाचा फोन आलता हा मला प्रश्न आहे, कोणाचा फोन आलता आणि त्यांनी ते जाहीर करावं. मला संशय आहे, मी कोणाच तरी फोन आलता तर मला माहित नाही नेमकं कोणाचा आलता. एक तर याला अक्कल नाही, नाही तर हा लोकांना फसितो, याचे दोनच उत्तर आहेत. तिसरं उत्तर नाही. हा प्रचंड शातीर माणूस आहे, कितीतरी शातीर. याला याला माहिती आहे TRP कशी मिळेल, शिव्या दिल्या का. अजय बारस्कर यांच्या आरोपांना जरांगे यांनी जशास तसं उत्तर दिलं. बारस्कर सरकारच्या मायाजाळात अडकलेत आणि आंदोलन संपल्यानंतर जरांगे काय चीज आहे ते दाखवतो असं पलटवार मनोज जरांगे यांनी केलाय. त्याची चूक नाही, मी खरं सांगतो तुम्हाला, ही एक मायाजाळ आहे त्या सरकारचं. याच्या जीव जीव घुसला ते संपला. मी आणखीन सांगतो तुम्हाला, मंदिरात बसलो मी त्याला आत्ताही दोष देत नाही, आत्ताही माया लावतो. हा पण हे मायाजाळ इतकं डेंजर आहे सरकारचं, इतके गोड गोड देत त्यांना फक्त निवारणाचा मीच भेटलो. किती काही झालं तरी सरकार पाहिजे बहुतेक. सरकार त्याला टॉर्चर करतोय वाटतं आणि ते इकडे टॉर्चर करायला लागले. तुम्हाला टॉर्चर करणार असताना आंदोलन संपल्यावर भेट, मग सांगतो मनोज जरांगे काय चीज, तुला एका रट्ट्यात मीट करतो. हा फक्त मी आंदोलनामुळे शांत आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केली त्यामुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलनाची हाक दिली आहे. 24 फेब्रुवारी पासून राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात होणार आहे. रास्ता रोको आणि गावोगावी उपोषण सुरू करण्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे. आंदोलनादरम्यान मराठा नेत्यांना गावबंदी देखील केली जाऊ शकते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सरकारला मराठा समाजाचा विरोध पत्करावा लागेल, म्हणूनच सरकारकडून मराठा आंदोलन संपवण्याचा डाव असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. सोबतच सरकारने ट्रॅप बंद करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिलाय. मराठ्यांना सरळ सांगतो, यांनी प्रश्न विचारला म्हणून मला या आंदोलनातून बाजूला काढायचं आहे, मराठ्यांना मिळून द्यायचं नाही. मराठ्यांचं वाटलं 10% करायचं यांना, म्हणून हे ट्रॅप काढले. सगळीकडून सगळे भिडणार आहेत आता मला बाजूला काढायसाठी. बघा मराठ्यांना सांगतो, चॅनलच्या माध्यमात सांगतो, मला बाजूला काढायसाठी, कारण यांना इमानदार आंदोलक नको आहे. पैसे फिसे पद घेऊन फुटणारा पाहिजे. एकीकडे मराठा आंदोलनात फूट पडल्या तर अजय बारस्कर मनोज जरांगे यांच्या विरोधात उभे राहिलेत. दुसरीकडे कायदेतज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी देखील सरकारने दिलेलं आरक्षण आणि मनोज जरांगे यांचं उपोषण अर्थहीन असल्याचा दावा केलाय. जरांगेंनी स्वतःच्या फ्रस्ट्रेशन मध्ये नैराश्यामुळे शरद पवारांसारखे फुगवतात असं फुगू नये आणि मराठा भावांनी सुद्धा त्यांच्या नादी लागू नये, हे मला डंके किचोट पे सांगायचं. सही नाही तर आरक्षण नाही, सलाईन लागली तर उपोषण नाही. अहो टर्मिनॉलॉजी याच घाटीमध्ये शिकलेला आहे पत्रकार साहेब. गुणरत्न सदावर्ते आणि OBC नेते छगन भुजबळ
यांनी मनोज जरांगे यांच्यावर अनेकदा हल्लाबोल केलाय. त्यात आता जरांगे यांचेच सहकारी अजय बारस्कर यांची भर पडली आहे. मनोज जरांगे यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू असताना मराठा समाज आंदोलनाला कसा प्रतिसाद देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.